आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रभाग 8 बहुजन विकास आघाडीचे रावसाहेब माने यांचा घर टू घर प्रचार, समस्या जाणून घेत मतदारांशी साधला संवाद, नागरिकांचा मोठा प्रतिसाद. शिरोळच्या प्रभाग 8 मधील बहुजन विकास आघाडीचे उमेदवार रावसाहेब माने यांनी शुक्रवारी प्रभागात घर टू घर प्रचार करून मतदारांशी संवाद साधला. त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांनी नुरसिंह चौक येथून घर टू घर प्रचाराला सुरुवात केली. काळे गल्ली, ब्राह्मणपुरी, हरिमंदिर, गावडे गल्ली असा संपूर्ण प्रभाग पिंजून काढला. येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. नागरिकांचा त्याला मोठा प्रतिसादही मिळाला. अनेक ठिकाणी महिलांनी त्यांचं औक्षण केलं. ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेऊन त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी रावसाहेब माने म्हणाले की नुरसिंह चौक, काळे गल्ली या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे, स्वच्छतेचा प्रश्न आहे, अशा अनेक समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी मी प्राधान्याने प्रयत्न करणार आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणाऱ्या आमदार उल्हासदादा पाटील यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन मी निवडणूक लढवत आहे. त्यामुळे प्रभागातील सर्व मतदार बहुजन विकास आघाडीच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना प्रचारादरम्यान केलं. महानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. प्रभाग क्रमांक 8 मध्ये प्रभागमध्ये प्रचार करत असताना मला ज्या समस्या निदर्शनात आल्या, खास करून गटरे ड्रेनेज, दिवापत्ती, पाण्याचा उच्च दाबानं पुरवठा होत नाही अशी समस्या माझ्यासमोर लोकांनी मांडली. ती समस्या घेऊन आणि आमदार उल्हासदादांचं कार्याचा वसा आणि वारसा घेऊन मी निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. त्याला मला 8 नंबर प्रभागातून पाठिंबा भरपूर प्रमाणात मिळत आहे आणि ह्या उल्हासदादांच्या कार्याचा वसा आणि वारसा आणि माझी गेली 20-22 वर्षे समाजकार्य असताना त्याचा पाठिंबा घेऊन मी रिंगणात उतरलो आहे. त्याचा पाठपुरावा करत असताना मला प्रभाग क्रमांक 8 सर्वांगीण विकास करण्याची संधी सर्व मतदार बंधूंनी द्यावी अशी मी त्यांना विनंती व प्रार्थना करत आहे.